संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी लोकसभेत पुरवणी मागण्यांच्या प्रस्तावावर चर्चा झाली भारताच्या अर्थव्यवस्थेचा मूळ पाया मजबूत आहे आणि गेल्या काही वर्षात विशेषतः कोविडनंतरच्या काळात सरकारनं केलेल्या उपाययोजना आणि सुधारणांमुळे संकटकाळातही अर्थव्यवस्था पुढे जात आहे असं वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना सांगितलं जागतिक अर्थव्यवस्थेत होत असलेल्या चढ उतारांचा परिणाम देशाच्या अर्थकारणावरही होत आहे त्यानुसार पुरवणी मागण्यांमध्ये विशिष्ट क्षेत्रात मोठ्या रकमेची मागणी करण्यात आली आहे महागाईची झळ गरिबांना बसू नये म्हणून अर्थसंकल्प आणि पुरवणी मागण्यातून सात हजार दोनशे दहा कोटी रुपये उज्ज्वला योजनेसाठी खर्च करण्यात आले जम्मू काश्मीरसाठी आठ हजार नऊशे छप्पन्न कोटी रुपयांची पुरवणी मागणी करण्यात आली आहे असं त्यांनी सांगितलं जागतिक बाजारात अन्नधान्य इंधन आणि खतांच्या किमती प्रचंड वाढत आहेत त्याची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारनं एकूण तरतुदीच्या वीस टक्के रक्कम अनुदानावर खर्च केली आहे असं त्या म्हणाल्या मनरेगासाठी सोळा हजार चारशे कोटी रुपयांची पुरवणी मागणी करण्यात आली आहे असंही त्यांनी सांगितलं डाळींच्या किमतीवर सरकारचं लक्ष आहे मसूर डाळीवरचं आयात शुल्क हटवलं आहे इंधनावरील अपकारी कर कमी केला आहे देशाच्या परदेशी गंगाजळीचा साठा वाढला आहे अशी माहिती सीतारामन यांनी दिली त्याआधी भारत संचार निगम लिमिटेड एलच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्र सरकारनं एक लाख चौसष्ट हजार कोटी रुपयांच्या पॅकेजला मान्यता दिली आहे अशी माहिती दूरसंवाद मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली या प्रकल्पामुळे बी एस एन एलचा संपूर्ण कायापालट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पुनरुज्जीवन प्रकल्पात बी एस एन एलच्या सेवांची गुणवत्ता सुधारण्यासाठी नवीन भांडवलाचा अंतर्भाव स्पेक्ट्रमचं वितरण बी एस एन एलच्या फायबर नेटवर्कचं मजबूतीकरण या गोष्टींचा समावेश आहे असं त्यांनी सांगितलं बी एस एन एल स्वदेशात विकसित केलेल्या फोर जी आणि फाईव्ह जी तंत्रज्ञानाचा वापर करणार असून मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत भारतीय अभियंत्यांनी तयार केलेल्या या आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे असं ते म्हणाले